आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार. शिरोळ तालुका पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगले यांची माहिती. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मोठे नेते तालुका पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगले यांनी मकर संक्रांती दिवशी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 112 कोटी रुपयांचे केंद्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना माफ करण्यात आलं होतं, पण काही जिल्ह्यातील नेत्यांनी तक्रारी केल्या आणि शेतकऱ्यांच्या डोकीवरचं हे कर्ज जसेच्या तसं राहिलं. गौरवाड आणि अन्य भागातील शेतकरी न्यायालयातही गेले. आता खासदार राजू शेट्टी यांचे विरोधक रघुनाथदादा पाटील हे पुण्याच्या नाबोर्डच्या कार्यकर्त्यांवर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचं सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन शिरोळ तालुका पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगले यांनी केलं आहे. पहिल्यांदा मी या ठिकाणी महानकारी न्यूज या न्यूजला आणि मोहन जमादारला माझा नमस्कार. मी कवटे गुलंद प्रॉपर आणि मी तालुक्यामध्ये सभापती म्हणून मी गेले 8-9 महिन्यामध्ये कारकिर्दीमध्ये मी काम केलं आणि हे काम करत असताना गेले 40 वर्षामध्ये मी या राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा कुठल्या पद्धतीने चालवावं आणि प्रशासकाला संकट घेऊन जाणं हे मला पहिल्या पूर्वीपासूनच आपल्या सारेपटलाने मला हे सगळं शिकवलेलं होतं. त्याप्रमाणे मी या गेल्या 9 महिन्यामध्ये प्रशासकीय यंत्रणामध्ये आरोग्य असेल, शिक्षण खातं असेल, पाठबांधारे खाते असेल, महसूल खाते असेल, तर सर्वच जे आपल्या शासकीय योजना त्या योजनेमध्ये आपण बरंचसं कामं गोरगरिबासाठी आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि आज या निमित्तानं मी सांगू शकतो आणि आज या निमित्तानं मकर संक्रांत आज या ठिकाणी मी माझं या मुलाखत घेत असते आणि मुलाखत घेत असताना मला अति आनंद वाटतो की मला या न्यूजवर बोलून माझी मुलाखत घ्यावं लागले आणि हे घेत असताना मला असं वाटतं की आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये जे तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांचा प्रश्न केले 2005 ला कर्जमाफी काँग्रेस आणि राष्ट्रवादी केलं होतं आणि केला त्याला अद्याप अजून देखील नाबार्डला पैसे जे वर्क झालेले आहे त्या संदर्भामध्ये अजून सरकारने काही विचार केलेला नाही आणि हे विचार करता आपण 22 तारखेला आपल्या शिरोळ तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ असतील, यड्रावकर असतील, त्याबरोबर आपले गणपतराव असतील, हे सर्वच आपल्या तालुक्यामध्ये नाही तर शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी आपण 112 कोटी जे आपले नाबार्डला पडून आहेत ते पैसे आपण जर करता या 8 दिवसामध्ये नाही दिलं तर 22 तारखेला महामोर्चा आमचा पुणे या ठिकाणी नाबार्डमध्ये आपण जोरात आंदोलन करू आणि आमचे पैसे मागण्या करण्यासाठी शिरोळ तालुक्याच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व सोसायटी 53 खेड्यामध्ये एक गावामध्ये 2-2, 3-3 सोसायटी आहेत तर या सोसायटीवाल्यांना सगळ्यांना प्रत्येकाने एक एक गाडी काढून हजारो संख्येने आपण नाबार्डला पुण्यामध्ये उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. महानकर न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार.